वळत पुढल्या बातमीकडे. विखे आणि लंके समर्थकांचा कथित फोन संवाद व्हायरल होत आहे, त्यासंदर्भातली ही बातमी. रस्त्याचं काम केलं नाही आम्ही त्यांना गोळ्या झाडणार, धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा सध्या आरोप केला जातो आहे. पारनेर तालुक्यातील कळस या गावातील हा संवाद असल्याची माहिती आहे. एक मिनिट नाना पण आहे, एक मिनिट थांबा, दोन मिनिट ऐका ना काय. हा द्या नानांक, द्या नानांक. हॅलो. हा नाना बोला ना. नमस्कार. नाही तेवशी काय गावात बाईट दिली तुम्ही बोलले 60% विखे चालेल. नाही त्यांची बाईट ऐकली तर राहुल जावरे सगळी बसली होती, सगळी बसली होती. आता ते चोरे सर आलं म्हणले, ते म्हणले बोला त्यांच्या अगोदर चर्चा झाली म्हणलं चालू शकतो. गणेश ऐका ना, गणेश चौरे यांनी मला लगेच फोन केला, नाना कळस पाडेल रस्ता दिलाय, नांदूर रस्ता दिलाय, तुम्ही केटेगरीच्या बोलले नाही, विखेच्या नावा आम्ही त्याला गोळ्या झाडणारे. नेत्यांबद्दल जो गावात बोलल ना त्याच्या मी करणार आहे, एवढं मात्र नक्की. मी नेत्यां सामने सांगितलं, विखे आहे 50 वर्ष आमच्या गावात कधी आला नाही म्हणलं, हे टमकी वाद होता. ते आलेच नाही म्हणते सांग. आता ते सगळी होती ती ते बोलली, आता सगळी ते सुनील होता. मला काय म्हणायचं, तुम्ही कोल्ड्याचे किती नातेवाईक असू, ते सुभाष गालंडे असू, नाही तर तो सुनील गालंडे असू, तो कोल्ड्या 50 ठिकाणी फिरून आलाय, ते नेत्यांना पण माहिती. तुम्ही त्यांचे ना का विखे, तुमचं काय घेणे देणे का विखेच? अहो तुम्ही गावचे एक सदस्य झाले, नानामुळे झाले, पद भेटली, सगळं झालं, आणि सांगता कळस मध्ये 60% विखे चालेल आणि 40% नेते चालेल. तुम्हाला शोभत का? तुम्ही जबाबदारी व्यक्ती, तुम्हाला होल्डिंग शोभत का? तुम्ही कोण गिन्नी करणार आहे? एका 10 रुपयांना बेवडा बोलला ती वेगळी गोष्ट आहे. ती जबाबदार व्यक्ती तुम्ही का बोलते? यांनी सांगतो का विखे 60% चालेल, याला शोभत का? अहो सरपंच आहे, तो उद्योगपती, तो राजकारणी माणूस नाही. दरम्यान या सगळ्या संवादावर सुजय विखेंची काय प्रतिक्रिया पाहूया. क्लिप ऐकायला मिळाली की त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला गोळी मारण्याची धमकी दिली. ही ऑडिओ क्लिप सगळ्या जिल्ह्यामध्ये व्हायरल झाली आणि हीच पारनेर तालुक्याची वास्तविकता आहे. दडपशाही ज्या पद्धतीने वाढत आहे, या दडपशाहीचा परिणाम आहे की हे सगळे युवक आज बाहेर येऊन परिवर्तन करू इच्छितात आणि हे परिवर्तन झाल्याशिवाय तालुक्यामध्ये राहणार नाही. उद्या आमचे सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी उद्या पोलीस डिपार्टमेंट, SP आणि विविध पोलीस स्टेशनमध्ये भेटून त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याच्या विरोधात तक्रार दाखल करेल ज्यांनी या ठिकाणी मला गोळी घालण्याची धमकी दिली आहे.